नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम. ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासतानाच वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत इंग्रजांनी भारतामध्ये कोणकोणत्या सुविधा निर्माण केल्या आणि त्या सुविधांमुळे त्या भारतामध्ये काय बदल झाला, भारतीय जनतेवर त्याचा काय परिणाम झाला ते आपण पाहूया. तर यामध्ये इंग्रजांनी त्यांचा व्यापार वृद्धी म्हणजेच व्यापार वाढवण्यासाठी आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी भारतामध्ये वाहतूक आणि दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. मग यामध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा निर्माण केल्या, तर त्यामध्ये कोलकाता व दिल्ली हे दोन महानगर जोडणारा महामार्ग इंग्रज सरकारने सर्वात प्रथम बांधला. त्यानंतर 1853 साली मुंबई ते ठाणे या दोन शहरादरम्यान रेल्वे मार्गावर आगगाडी त्या ठिकाणी धावू लागली 1853 साली. त्यानंतर 1853 सालीच इंग्रज सरकारने आपल्या भारतामध्ये तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा भारतात सुरू केली. आणि ह्या यंत्रणेमुळं काय झालं, भारतातील प्रमुख शहरे तसेच इंग्रजांचे लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. म्हणजेच त्या ठिकाणी इंग्रजांना या सुविधेमुळे भारतावर सत्ता करण्यास सोपे झाले. त्यानंतर डाक व्यवस्थाही सुरू केली. डाक व्यवस्था म्हणजेच त्या ठिकाणी टपाल व्यवस्था, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पोस्ट, म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुरू केले आणि देशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या टपाल व्यवस्थेचाच, डाक व्यवस्थेचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी होऊ लागला. मग या सुधारणा इंग्रजांनी जरी त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी केलेल्या होत्या, त्यांचा प्रशासनाच्या सोयीसाठी केलेल्या होत्या, तरी त्याचा भारतीय जनतेवर सुद्धा त्या ठिकाणी दुर्गामी काही चांगले परिणाम सुद्धा झालेले आहेत. मग कोणते परिणाम झाले, तर देशातील विविध भागातील लोकांचा परस्परांशी या सुविधांमुळे संपर्क वाढला, विचारांची देवाणघेवाण सुरू झाली, संदेशांचं देवाणघेवाण सुरू झाली, समाजात एकतेची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली, एकतेची भावना वाढवण्यास हातभार लागला. अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचे म्हणजेच इंग्रज सरकारने आपल्या देशामध्ये ज्या काही वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या त्याचा आपल्या भारतीयांना सुद्धा त्या ठिकाणी चांगला उपयोग झालेला आहे. धन्यवाद.